अमित देशमुख, तुमच्याकडे लातूरच नाही तर अख्खा महाराष्ट्र आशा आणि अपेक्षेने पाहतोय. तुम्हाला वारसा आहे आणि तुमचं वक्तृत्वही चांगले, त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात फिरा. राज्यात फिरण्याची हीच वेळ आहे आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी उभे राहू. रविवारी लातूरमधील निवळीमध्ये विलास सहकारी साखर कारखान्याच्या आवारात लोकनेते विलासराव देशमुख स्मृती सोहळा यासोबतच त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण आणि विलास भवन या कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन असा भरगच्च कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापासून ते विश्वजित कदम यांच्यापर्यंत सगळेच प्रमुख नेते उपस्थित होते आणि यावेळी सर्वच नेत्यांच्या तोंडी एकच सूर होता, तो म्हणजे अमित देशमुख तुम्ही आता बाहेर पडा आणि राज्यव्यापी व्हा. आता यावर अमित देशमुख काय निर्णय घेतात हे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला समजूनच येईल. मात्र या सर्व नेत्यांचा असा सूर का होता आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे याबरोबरच अमित देशमुखांच्या डोक्यात सुद्धा नेमकं काय सुरू आहे याबद्दलचाच घेतलेला हा आढावा. मराठवाड्यात एकेकाळी काँग्रेसच्या नेत्यांची मोठी फळी होती. त्यात शंकरराव चव्हाण, केशरकाकू क्षीरसागर, रफिक झकेरिया, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर, अशोक चव्हाण आणि राजीव सातव असे एकापेक्षा एक मातब्बर नेते काँग्रेसने दिलेत. यातील शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण असे चार मुख्यमंत्री काँग्रेसने मराठवाड्यातून दिलेत. तर झकेरिया हे मंत्री झाले आणि त्यांच्या कामामुळे त्यांचं नाव हे देशभर गाजलं गेलं. आणि जर हेच झकेरिया नसते तर कदाचित आजचं छत्रपती संभाजीनगर जसं आहे तसं कदाचित दिसलंही नसतं. तर केशरकाकू यांचा थेट इंदिरा गांधी यांच्याशी संपर्क होता. तर विलासराव देशमुख यांचा लातूर जिल्ह्यावर एवढा होल्ड होता की मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी कोल्हापूरच्या जयंत आवाळे यांना उमेदवारी दिली आणि लातूरच्या मतदारांनी सुद्धा विलासरावांच्या शब्दांवर विश्वास ठेवून कधीही न पाहिलेला चेहरा आवळे यांना अवघ्या 10 दिवसातच खासदार केलं. तर राजीव सातव म्हणजे राहुल गांधी यांच्यासाठी दुसरे भाऊच होते. पण आता मात्र काँग्रेसची हीच अवस्था सध्या अक्षरशः कुपोषित झालीये. केशरकाकू यांच्यानंतर रजनी पाटील यांच्याकडे बीड मधील काँग्रेसची धुरा आली आणि रजनीताई पाटील यांना राज्यसभा देण्यात आली, त्यामुळे बीडच्या काँग्रेस संघटनेला बळ मिळालं नाही. तर हिंगोलीमध्ये दिवंगत नेते राजीव सातव यांच्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषद मिळाली, मात्र त्यांच्यामुळे जिल्हा काँग्रेसमध्ये नवेच वाद सुरू झालेत. असं म्हणतात की भारत जोडो यात्रेच्या वेळी बाळासाहेब थोरात यांना या वादात लक्ष घालावं लागलं होतं. तर जालन्यातील विधान परिषदेचे आमदार राजेश राठोड यांचा संपर्क हा समाजातील काही मोजक्याच व्यक्तींबरोबर मर्यादित आहे, त्यामुळे पक्षवाढीसाठी ते कुठेच उपयोगी पडत नसल्याचंही आवर्जून सांगण्यात येतं. आणि ज्यांचा नेता म्हणून चेहरा होता ते होते अशोक चव्हाण आणि अमित देशमुख. मात्र या दोन्ही नेत्यांमधील वादाने काँग्रेसला मराठवाड्यात उभारी मिळालीच नाही आणि त्यांच्यातील या वादाने मराठवाड्यात काँग्रेसला मोठा फटका सुद्धा बसला. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे शंकरराव चव्हाण यांना आपले राजकीय गुरु मानत होते आणि त्यांच्यातील गुरु शिष्याचं नातं हे सर्व श्रुते. विलासराव देशमुख यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली तेव्हा शंकरराव चव्हाण यांनीही त्यांना मोठी ताकद दिली आणि त्यांच्यावर मुलाप्रमाणे प्रेम केलं. तर आपल्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचा नेता अशी त्यांची प्रतिमा सुद्धा तयार केली. पुढे विलासराव देशमुख यांनीही मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली तेव्हा अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळात उद्योगमंत्री पदाची संधी देऊन शंकररावांच्या उपकाराची परतफेड करण्याचा विलासरावांनी प्रयत्न केला. मात्र जेव्हा 26/11 हल्ल्यानंतर मुख्यमंत्री पद सोडण्याची वेळ विलासरावांवर आली तेव्हा अशोक चव्हाण यांना त्या पदावर बसवण्यासाठी विलासरावांनी दिल्ली दरबारी वजन सुद्धा खर्ची घातले. मात्र मुख्यमंत्री असताना चव्हाण हे नांदेडसाठी जरा जास्तच झुकत माप देत असल्याने विलासराव सुद्धा काहीसे नाराज झाले होते. महसूल आयुक्तालयाच्या मुद्द्यावरून चव्हाण देशमुख यांच्या वादात पहिली ठिणगी पडली तर अशोक चव्हाणांनी महसूल आयुक्तालय नांदेडला दिलं आणि विलासरावांशी वैर घेतलं, त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री पदाचा उर्वरित कालावधी सगळा संघर्षातच गेला. तर आयुक्तालयापाठोपाठ मुंबई लातूर रेल्वे ही नांदेडपर्यंत घेऊन जाण्याला लातूरकरांनी विरोध दर्शवला होता, त्यावेळीही चव्हाण देशमुखांमध्ये वादाचा दुसरा अंक बघायला मिळाला होता. तर पुढे विलासराव देशमुख यांचं अकाली निधन झाल्यानंतर चव्हाण देशमुखांमधील वाद मिटतील असं वाटलं होतं, मात्र हे वितुष्ट कमी करण्यासाठी चव्हाणांनी मोठेपणा दाखवलाच नाही. या उलट अशोक चव्हाण हे मराठवाड्याचे नेते आहेत आणि त्यांचं नेतृत्व आपण जपायला हवं असं म्हणत आतापर्यंत अमित देशमुख यांनी काही सण नमतच घेतलंय. मात्र आता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेलेत, त्यामुळे मराठवाड्यात काँग्रेसचा तंबू पुन्हा एकदा मजबूत करायचा असेल तर अमित देशमुख यांना चेहरा म्हणून मान्यता द्यायला हवी असा रविवारी पार पडलेल्या मेळाव्यातील नेत्यांच्या भाषणाचा रोख होता.
अमित देशमुख, तुम्ही केवळ लातूरपुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रभर फिरा, आज ती गरज आहे, असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत. तर भविष्य काळ तुमचा आहे, देश आणि राज्य हे कठीण परिस्थितीतून जाते आणि अशा वेळी तरुणांची गरज आहे, त्यामुळे तुम्ही पुढे आलं पाहिजे. आम्ही ज्येष्ठ तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, असा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी दिलाय. थोडक्यात काय तर आता मराठवाड्यात देशमुख यांच्याकडे धुरा राहील, असा संदेश देण्यात नेते हे यशस्वी ठरलेत. याशिवाय अमित देशमुख यांचा स्वभावही शांत आणि सौम्य प्रत्युत्तर देण्याचा आहे. तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आक्रमक असल्यानं देशमुख यांच्या या थंडा करके खाऊचा स्वभाव नेतृत्व म्हणून उपयोगी पडू शकतो अशी काँग्रेस नेत्यांची धारणा आहे. मध्यंतरी तेही अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती, मात्र त्यांनी काँग्रेसमध्येच राहणं आता पसंत केले. तर लोणावळ्यातील शिबिरासाठी दोन्ही बंधूंनी पुढाकार घेऊन सर्व नेत्यांना निमंत्रणही दिले आणि त्यानंतर आता त्यांना काँग्रेसच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी नेतृत्व करण्यासाठीची साथ घातली आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेत्यांनी दिलेली साथ अमित देशमुख कितपत गांभीर्याने ऐकतात हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. जर त्यांनी प्रतिसाद द्यायचं ठरवलं तर त्यांची सुरुवात ही लातूरपासूनच त्यांना करावी लागणार आहे, कारण अमित देशमुख हे लातूरच्या स्थानिक राजकारणात फारसे सक्रिय नसतात. स्थानिक राजकारण, कारखाना आणि बँक या संस्थांचं राजकारण सध्या धीरज देशमुख पाहतात, तर अमित देशमुख हे राहण्यासाठी मुंबईतच असतात, त्यामुळे लातूर शहर आणि ग्रामीण हे दोन मतदारसंघ वगळता काँग्रेसची फारशी ताकद इथं दिसून येत नाही. आता जर मराठवाड्यातील काँग्रेसची पुनर्बांधणी करायची असेल तर त्यांना आधी लातूरचा किल्ला हा भक्कम करावा लागणार आहे आणि लातूरमध्येच पुन्हा काँग्रेसचं वातावरण तयार करावं लागेल. तर महाराष्ट्रातील काँग्रेसची सगळीच महत्वाची पदही सध्या विदर्भात आहेत. यात प्रदेशाध्यक्ष पद हे नाना पटोलेंकडे आहे, तर विरोधी पक्षनेते पद हे विजय वडेट्टीवार यांच्याकडे आहे. याशिवाय युवक काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद कुणाल राऊत यांच्याकडे आहे, तर महिला प्रदेश काँग्रेसचं पद हे संध्या सव्वा लाखे यांच्याकडे आहे. यातील एखाद दुसरं पद हे मराठवाड्यात घेऊन तिथं नेते तयार करावे लागणार आहेत. याशिवाय सरकार हातात नसताना संघटनेच्याच माध्यमातून इथं नेत्यांची फळी उभी करण्याचं आव्हान हे अमित देशमुख यांना स्वीकारावं लागणार आहे. आता ही करामत अमित देशमुख नेमकी कसे करतात आणि केली तर लातूरमधील शक्ती प्रदर्शन ही त्याची सुरुवात तर नाही ना, हे येणारा काळच महाराष्ट्राला दाखवून देईल. तर मंडळी, आता याबाबतच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. आणि महत्वाचं म्हणजेच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल वाचन करण्यासाठी लेट्सअप.com या आमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.